भगवान म्हणतात, आत्या अगं शुद्धीवरच का काय मागतेस? लोक माझ्याकडे काय काय मागतात, हे दे देवा, ते दे देवा, यादीच घेऊन येतात एवढी मोठी, वाचून दाखवतात, अमुक दे तमुक दे। आणि तू दुःख मागतेस माझ्याकडे का? बरं दुःख मागतेस? कुंतीनं सांगितलं, देवा दुःखातच तुझी आठवण येते, सुखात तुझी आठवण येत नाही। वो सुख पर पत्थर पडो राम हृदय से जाय, बलिहारी वा दुख की पल पल राम जपाय। त्या सुखावर दगड धोंडे पडू देत जे सुख तुझा विसर पाडत। तुझी आठवण ज्या दुःखामध्ये होते ते दुःख सुद्धा आम्हाला प्रिय आहे देवा, म्हणून तू आम्हाला दुःख दे। आता देवाकडे दुःख मागितलं, पण एखाद्याकडे काहीतरी मागितलं आणि त्याला ते द्यायचं नसलं की तो हसतो। तुम्ही बघा, पोरं गणपतीची वर्गणी मागायला जातात, वर्गणी मागायला गेलं एखाद्याच्या घरात, त्याला द्यायची नसली, समोरच्यानी म्हटलं द्या ना काका 501 रुपये, तो नुसतं हसतो, द्यायचंच नसतं त्याला, नुसतं हसतो। तसं भगवंताला ते द्यायचं नव्हतं म्हणून भगवान हसले। अहो दुःख जरी कुंती मातेनं मागितलं तरी दुःख द्यायला याच्याकडे दुःख पाहिजे ना, हा स्वतः सुखरूप आहे। सुखरूप ऐसा दुजा कोण सांगा, माझ्या पांडुरंगासारी खातो, जो माझ्या पांडुरंगासारखा सुखरूप असा या जगामध्ये कुणी नाही आहे। सुखा लागी करीसी तळमळ, तरी तू पंढरीसी जाये एक वेळ, मग तू अवघाची सुखरूप होसी, जन्मो जन्मीचे दुःख विसरूशी। ज्याच्या गावामध्ये सुखाची प्राप्ती होते, सुखरूपता प्राप्त होते, जन्मो जन्माचं दुःख विसरत, तिथं तो स्वतः भेटल्यावर दुःख देऊ शकेल का? सूर्याकडे कोणीतरी गेलं आणि सूर्याला म्हटलं, सूर्या 1/2 किलो अंधार दे रे, कसं देईल सूर्य? सूर्य जिथं जातो तिथं अंधार, सूर्यानं अजून अंधार बघितलंच नाही आहे, कारण सूर्य जिथं जातो तिथं प्रकाश येतो, तसा देव जिथं जातो तिथं सुख येतं, समृद्धी येते। म्हणून देव लागला हसायला, कारण याच्याकडे नाहीच आहे दुःख द्यायला दुःख, म्हणून तो हसायला लागला। मग कुंती मातेनं सांगितलं, देवा आणखी एक काम कर, मी एक स्त्री आहे आणि माझं जीवन दोन गोष्टीकडे जोडलेलं आहे, एक माझ्या सासरी आणि दुसरं माहेरी। पुरुषाला स्नेहपाश तोडणं सोपं आहे, पण स्त्रीला स्नेहपाश तोडणं कठीण आहे, कारण तिचं हृदय दोन्हीकडे लागलेलं असतं। माहेरी दुःख झालं तरी ती अस्वस्थ होते, सासरी दुःख झालं तरी ती अस्वस्थ होते, म्हणून तू काय कर देवा, स्नेहम पाशम इमं मी चिंधी दृढम पांडुषु वृष्णिषु। माझा दोन्ही कुळातला स्नेहपाश तोडून टाक आणि माझं स्नेह, माझा स्नेह हा फक्त माझ्या भगवंतावर म्हणजे तुझ्यावर असावा, एवढी माझ्यावर कृपा कर। मग भगवंतानी दोन्ही हात वर केले आणि सांगितलं, तथास्तु। तेव्हापासून कुंती मातेला आता देवाशिवाय दुसरं काही आठवत नव्हतं, आधी तशीच होती भावना, पण आता आणखी दृढ निश्चय झाला। आणि यानंतर आता भगवंताला कुंती मातेनं सांगितलं, देवा आता याच्यानंतर तुमचा कार्यक्रम काय ठरलेला आहे? भगवंताने सांगितलं, आता आम्ही चाललोय आमच्या द्वारकेला, 16108 राण्या आमची वाट बघतायत, त्यांच्याबरोबर लग्न करून मोठा संसार आम्ही थाटला, पण द्वारकेचा राणा पांडवा घरी, पांडवांच्याच घरी आमचं राहणं चालू आहे म्हणे सध्या, म्हणून आता जातो। कुंती माता म्हणाली, थोडं थांबा ना देवा। भगवान म्हणाले, ठीक आहे। अर्जुनाने सांगितलं, थोडं थांबा। भगवान म्हणाले, ठीक आहे अर्जुना, तू म्हणतो म्हणून मी थांबतो। द्रौपदी म्हणाली, देवा अजून थोडे दिवस राहा। भगवान म्हणाले, ठीक आहे द्रौपदी, तू म्हणतेस म्हणून मी राहतो। सगळ्यांना परमात्मा हो म्हणाले, पण भगवान राहिले होते ते भीष्माचार्यांना अंतिम दर्शन देण्यासाठी, म्हणून परमात्मा राहिले होते। जेव्हा महाभारताचं युद्ध झालं, युधिष्ठिराला खूप दुःख झालं की आपण एवढं सैन्य मारलं, राजानं दुष्टांना मारल्यानंतर दुःख करून घ्यायचं नसतं, पण भगवंतांनी समजवून सुद्धा युधिष्ठिराला कळत नव्हतं, कारण युधिष्ठिर वयानं भगवंतापेक्षा मोठा आहे आणि लहानांनी जर उपदेश केला ना तो मोठ्यांना नकोसा वाटतो, तुला काय कळतंय असं वाटतं, तसं नसतं लक्षात घ्या।
शास्त्र सांगत बालादपि सुभाषितम ग्राह्यम, लहान मुलांनी सांगितलं ते चांगलं असेल तर जरूर ऐकावं. मग भगवंतांनी विचार केला, सोनारानेच कान टोचावे लागतात. म्हणून भीष्माचार्यांकडे युधिष्ठिराला नेलं. भीष्माचार्य शरशय्येवर पडलेले होते, सगळ्या अंगामध्ये बाण लागलेले होते. आणि ते भीष्माचार्य शरशय्येवर पडलेले असताना भगवान पांडवांना घेऊन आले तिथं. त्यांची मान अशी लटकत होती भीष्माचार्यांची. पांडवांना पाहिल्यानंतर भीष्माचार्यांनी अर्जुनाला सांगितलं, अर्जुना तू मला झोपायची गादी तर चांगली दिलीस रे म्हणे, पण उशीच द्यायचं विसरलास, जरा एक उशी तरी दे. उशी दे म्हटल्याबरोबर अर्जुनानं एक बाण काढला आणि डोक्यामध्ये खचकन तो मारला. भीष्माचार्य बोलायला लागले, आता मला बरं वाटतंय, जशी गादी तशी उशी लागते. मग त्याला शोभाय शय्येला आणि सगळ्या पांडवांवर नजर टाकली भीष्माचार्याने. आणि भीष्माचार्य बोलायला लागले, अहो कष्टमहो न्यायम यदयूयम धर्मनंदनाः जीवितुम नार्हतम क्लिष्टम विप्रधर्माच्युताश्रयाः. जिथं धर्मराजासारखा राजा आहे, गदा धारण केलेला भीम आहे, गांडीव धनुष्य धारण केलेला अर्जुन जिथं आहे, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यांचा पाहुणा भगवान श्रीकृष्ण आहे त्यांच्यावर सुद्धा विपत्ती याव्यात, याला उत्तर एकच आहे, कर्म की गती न्यारी. कर्माची गतीच न्यारी आहे, लक्षात घ्या. जन जसं कर्म केलेलं आहे त्याला तसंच फल भोगावं लागणार आहे. मग भीष्माचार्यांनी युधिष्ठिराला वेगवेगळे धर्म सांगितले. दान धर्मान राजधर्मान मोक्ष धर्मान विभागशः स्त्रीधर्मान भगवद्धर्मान समास व्यास योगतः. दान धर्म, मोक्ष धर्म, स्त्री धर्म, भगवद्धर्म सगळं भीष्माचार्यांनी युधिष्ठिराला सांगितलं. आणि द्रौपदी तिथं हसायला लागली. हसू आलं द्रौपदीला. काल आपण पाहिलं ना, द्रौपदी हसली. भीष्माचार्यांनी विचारलं, द्रौपदी तू का हसतेस? भीष्माचार्य ते बोलणं भीष्माचार्यांचं ऐकून द्रौपदी लज्जित झाली, मान खाली घातली, क्षमा मागितली. पुन्हा भीष्माचार्यांनी विचारलं, बाळ का हसलीस? तेव्हा द्रौपदी म्हणते, चांगलं धर्माचं वर्णन तुम्ही माझ्या पतीला सांगताय, दान धर्म कसे, राजधर्म कसे, स्त्री धर्म कसे, हे धर्म तुम्ही धृतराष्ट्राला का नाही सांगितले जेव्हा माझं वस्त्र हरण होत होतं? तेव्हा तुम्ही ते सांगितले असतेस. धृतराष्ट्रा जे चाललंय ते थांबव. आपली कुलवधू आपल्या समोर विवस्त्र केली जातीये, तुझ्या डोळ्याला जरी दिसत नसलं तरी तुझ्या कानाला ऐकू येतं धृतराष्ट्रा, हे चाललेलं थांबव, असं तुम्ही धृतराष्ट्राला का बोलला नाही? तुम्ही भीष्म पितामह होता, तुमची आज्ञा धृतराष्ट्रानं मोडली नसती. दुर्योधनासारखे दुष्ट मला मांडी उघडी करून दाखवत होते आणि म्हणत होते बस या मांडीवर, तेव्हा तुम्हाला दिसत नव्हतं का? तेव्हा तुम्हाला ऐकू येत नव्हतं का? तेव्हा तुम्हाला बोलता येत नव्हतं का? ज्या कर्णाचं वर्णन नको त्या कादंबऱ्या नेऊन त्याचं चरित्र उंचावलेलं दाखवलं जातं, त्या कर्णानंच दुर्योधनाला सांगितलं होतं, दुर्योधना आण द्रौपदीला आणि विवस्त्र कर. दुर्योधनानं विवस्त्र करण्याची गोष्ट केली नव्हती, कर्ण द्रौपदीला गणिका म्हणजे वेश्या असं म्हटलं होतं, लक्षात घ्या. पाच पतींची भार्या वेश्या असते असं भर सभेमध्ये कर्ण म्हटला होता. त्या कर्णाचा किती जरी आपण मोठेपणात सांगायचा प्रयत्न केला तरी ज्यानं महाभारताचा प्रामाणिक अभ्यास केलेला आहे त्याला कर्णाची चूक लक्षात आल्याशिवाय राहणार नाही. अधर्माच्या पक्षामध्ये कर्ण उभा आहे. एवढा मोठा पांडवांच्या योग्यतेचा कर्ण होता. कर्णामध्ये खूप चांगले गुण होते, दानशूर होता, सगळं खरं आहे. आणि त्या गुणांचं भगवंतांनी वेळोवेळी कौतुक सुद्धा केलंय. पण भगवंतांनी या अधर्माची मात्र तडजोड केली नाही कर्णाच्या बाबतीत. कर्णानं मांडी पुढं करून दाखवली, दुर्योधनानं मांडी पुढं करून दाखवली. दुर्योधनाला कर्णाने सांगितलं, कर तिचं वस्त्र हरण, कारण द्रौपदी त्याला सूतपुत्र असं म्हणाली होती कर्णाला. तो अपमान त्याला सलत होता आणि त्याचा बदला कर्णाने घेतला, लक्षात घ्या. आणि कर्णानं द्रौपदीचं वस्त्र हरण करायला प्रोत्साहन दिलं.
अधर्म करणारा अधर्मी असतोच, पण अधर्म्याला साथ करणारा सुद्धा तितकाच अधर्मी असतो, लक्षात घ्या. म्हणून तो पांडवांचा म्हणजे कुंतीचा पुत्र असला तरी भगवंतांनी त्याला क्षमा केली नाही, भगवंतांनी त्याला अपराधाचा दंड दिला. आणि मग द्रौपदी बोलते, कर्ण जेव्हा मला गणिका म्हणून संबोधित होता, दुर्योधन जेव्हा दुःशासनाला सांगत होता की वस्त्रहरण कर म्हणून, दुर्योधनही त्याला अनुमोदन देत होता, दुर्योधनानं आज्ञा दिली दुःशासनाला, मला फरफटत आण, रजस्वला असणारी मी भर सभेमध्ये आणली गेले, सगळ्यांच्या समोर मी पदर पसरत होते, माझं संरक्षण करा, मी स्त्री आहे, माझे पाच पती तिथं बसले होते, त्यांनी स्वतःला आधी जुगारामध्ये हरलेलं होतं, मग माझ्या पतीनं जर मला पहिल्या हरलेलं असेल स्वतःला, तर मला पणाला लावण्याची त्यांना काय, त्यांचा काय अधिकार होता. जे स्वतः जिंकले गेले होते दुर्योधनाकडून, स्वतःला हरून बसलेले युधिष्ठिर महाराज मला पणाला लावतात, तेव्हा मी तुम्हाला प्रश्न केला होता, भीष्म पितामह हे योग्य आहे का, यांचं स्वतःवरच स्वामित्व जर राहिलं नव्हतं तर माझ्यावर त्यांचं स्वामित्व कसं काय, हा प्रश्न मी तुम्हाला विचारला होता, तेव्हाही तुम्ही निरुत्तर होतात, का तुम्ही बोलला नाही. तेव्हा भीष्माचार्यांनी उत्तर दिलं, बाळ तू बोलतेस ते 100% बरोबर आहे, पण मी दुर्योधनासारख्या दुष्टाचं अन्न खात होतो म्हणून माझा धर्म माझ्या मुखावर आला नाही. आणि मग द्रौपदीनं ते ऐकलं, म्हणे ठीक आहे पितामह, माझ्या प्रारब्धाचे भोग मी भोगलेले आहे. आणि मग सगळा उपदेश करून झाल्यानंतर भीष्म पितामह म्हणतात, आता सगळे बाजूला वा, म्हणे द्रौपदी तू बाजूला हो, युधिष्ठिरा अर्जुना सगळे तुम्ही बाजूला वा. भगवान श्रीकृष्ण डोक्याजवळ उभारले होते भीष्माचार्यांच्या, भगवंताला सांगितलं देवा पायाकडे येऊन उभा राहा, काय ताकद असेल हो भीष्माचार्यांची, देवाला सांगितलं देवा पायापाशी येऊन उभा राहा. चार युगामध्ये चार भक्तांनी देवाला उभं केलं, सत्ययुगामध्ये ध्रुवानं भगवंताला उभं केलं, त्रेतायुगामध्ये शबरीनं भगवंताला उभं केलं, द्वापरयुगामध्ये भीष्माचार्यांनी भगवंताला उभं केलं, आणि कलियुगामध्ये भक्त पुंडलिकानं भगवंताला उभं केलं. युगे 28 विटेवरी उभा. बाकीच्या सगळ्यांनी स्वतःसाठी देवाला उभं केलं, पण भक्त पुंडलिकाने जगासाठी देवाला उभं केलं. देवाला सांगितलं देवा जड मूढ पापी लोक जोपर्यंत आहेत ना तोपर्यंत तुला उभं राहावं लागणार आहे, आणि आपलं काही जड मूड अवस्था एवढ्या लवकर कमी होणार नाही, त्यामुळे देवाला अजून फार उभं राहायचं आहे. म्हणून तो कमरेवर हात ठेवून उभा आहे. कमरेवर हात का ठेवले जातात? एकदा थकलो आपण असं काम करून की आपण असं कमरेवर हात ठेवतो, तसं देवाने कमरेवर हात ठेवले तर 28 युग उभं राहावं लागलं ना. दुसरी गोष्ट अशी आहे की लहान मुलं असतं ना, त्या लहान मुलाला त्याचे वडील जेव्हा रागवायला लागतात तेव्हा ते धावत धावत जातं ना आईच्या मागं उभं राहतं, आणि आईला म्हणतं आई आई बाबा त्रास द्यायला लागले, मग आई म्हणती कोण त्रास देतं बरं माझ्या बाळाला, असं भगवंतांनी कमरेवर का हात ठेवले. देवाला आला राग, म्हणे माझी चेष्टा करता काय, म्हणून लाईटच खालवली त्या. पण देवाला सांग देवा आम्ही चेष्टा नको करत, तुझं सांगत होतो की तुझं वात्सल्य कसं आहे. तर आपण असं बोलत होतो की जेव्हा एखादं लहान मूल असतं त्याचे वडील त्याला रागवतात तेव्हा ते आईच्या मागं लपून बसतं, आणि आई त्याच्या समाधानासाठी विचारते कोण त्रास देते माझ्या बाळाला, असं म्हणून तिनं कमरेवर हात ठेवले की बाळाचं धैर्य वाढतं, आणि बाळाचं धैर्य वाढलं की ते लहान मूल काय करतं आईच्या मागून वडिलाला वाकडं दाखवत, कारण त्याला असं वाटतं की आपली आई वाघीण आहे आणि कुणालाही झुंज देऊ शकते आपल्यासाठी. म्हणून आईनं कमरेवर हात जसे ठेवावेत तसे कोण बरं माझ्या भक्तांना या घाबरवत आहे, असं म्हणून भगवान पंढरीनाथांना हात ठेवलेले आहेत कमरेवर. किंवा आपण रोज जेव्हा नामस्मरण करतो गोपाल कृष्ण भगवान की जय म्हणतो, त्याच्यानंतर आपण जय जय श्री राधे म्हणतो, श्री राधे म्हटल्यानंतर आपण काय करतो दोन्ही हात वर करतो, जे खरे खुले भक्त आहेत ते मुक्त असे हात वर करतात,
जे जरा डुप्लिकेट आहेत ते असे दाखवत जरा त्याच्यापेक्षा चांगले जरा आणखी वर आणि जे खरे आहेत ते एकदम मुक्त हात वर करतात. हात वर करण्याचं काय कारण आहे? हात वर करण्याचं कारण हे आहे, जेव्हा पोलीस पकडायला येतात चोरा तेव्हा जो चोर काय करतो, आता त्याचं काहीच चालत नाही हे त्याला लक्षात आलं की तो शस्त्रास्त्र अशी टाकून देतो आणि हात वर करतो. म्हणजे पोलिसांनी समजावं की यानं आत्मसमर्पण केलेलं आहे. तसं भगवंताच्या समोर आपण हे आत्मसमर्पण करतोय. आता आमच्या हातात काही नाहीये देवा, सगळं तुझ्या हातात आहे. हे राधारानी जय जय श्री राधे, सगळं तुझ्या हातात आहे म्हणून आपण हात वर करतो. किंवा हात वर करण्याचं दुसरं कारण असं आहे की जेव्हा आजी वगैरे घरामध्ये कोणी असतं, ते नातवाला किंवा एक स्त्री असेल आपल्या मुलाला मंदिरामध्ये घेऊन जाते, लहान मूल असत आणि ते मूल म्हणत आई मला चालायचे, म्हणत आजी आई म्हणत आजी मला चालायचे, आजी सांगते आधी तुझे पाय भासतील नको चालू, ते हट्टच करत आणि चालायला लागतं. चार पाच पावलं चालले उन्हामध्ये कि मग त्याचे पाय भाजायला लागतात. मग ते म्हणत आजी आई मला उचलून घे, म्हणत उचलून घे म्हणताना ते हात असं पुढं करत, मग आई काय करते त्याला उचलून घेत. तसं आपण असे हात वर केले की देवाला लक्षात येतं की याची त्रिविध तापानं पाय पोळायला लागलेत, आता याला उचलून घेण्याची गरज आहे म्हणून भगवान पडलेले. आणि दुसरं कमरेवर हात ठेवण्याचं कारण असं आहे, जगद्गुरु शंकराचार्य म्हणतात प्रमाणं भवाब्दे इदं मामकानां नितंब कराभ्याम धृतोयेन कस्मात् विधातुर्व सत्ये धृतो नाभिकोशः परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. भगवान सांगताय जगाला घाबरवणारा हा भवसागर कितीही मोठा असला तरी माझ्या भक्तासाठी मी खंबीर आहे, घाबरू नका, फक्त मला नमस्कार करा, मी या भवसागरातून तुम्हाला अलगद उचलून देईन. बघा ना तुम्ही, भगवंताचं एक भजन आहे, विठू माझा लेकुरवाडा. लेकुरवाडा आहे परमात्मा, कुणाला खांद्यावर घेतो, कुणाचा हात धरतो, कुणाला कडेवर घेतो, तशी ही लेकूर वाळी माता आहे. कमरेवर हात ठेवून उभी आहे, सांगते आहे की भिऊ नका, फक्त मला शरण या. एकदा भगवान पंढरीनाथाचं दर्शन घेतलं की 16 अश्वमेध यज्ञ केल्याचं पुण्य लागतं असं शास्त्र सांगतात. म्हणून त्या भगवान पंढरीनाथाला भक्त पुंडरीकाने उभं केलेलं आहे. सगळ्या जगासाठी भक्त पुंडलिकांनी भगवंताला उभं केलं. तसं भीष्माचार्य ही देवाला म्हणतात देवा माझ्या पायाजवळ उभा राहा, भगवान पायाजवळ उभे राहिले आणि भगवंताला भीष्माचार्य बघायला लागले आणि स्तुती करायला लागले. कशी स्तुती केली आहे वर्णन केलं. अर्जुनावर मी बाण चालवत होतो
माझ्याकडून बाण जातोय आणि अर्जुनाकडून उत्तर येत नाही हे जेव्हा तू मागे वळून पाहिलं की अर्जुन जर्जर होऊन पडलेला आहे. रथाचं मोडकं साप तुला दिसलं आणि तेव्हा तू धावत माझ्या अंगावर आलास. सगळ्यांना वाटलं की आता या भीष्माचार्यांना हा भगवान मारून टाकतोय. सगळे घाबरले, पृथ्वी थरथर कापायला लागली, कुरम आपली पाठ सावरायला लागला, शेष आपली मान सावरायला लागला. पण भगवंता, सगळ्यांना जरी असं दिसत असलं की तू मला मारायला येतोयस, मला असं दिसत होत की मुक्तिरूपी उपहार घेऊन तू मला भेट द्यायला येतोयस असं मला दिसत होत म्हणाले. म्हणून अशा परमात्म्यावर माझं निरंतर प्रेम आहे. आणि भगवंताची अशी स्तुती भीष्माचार्यांनी केली. कृष्ण एव भगवती मनोवाग दृष्टिवृत्ती आत्मन्यात्मानमावेश सोंत श्वास उमा उपारवत. देवाकडे बघत बघत भीष्माचार्यांनी प्राण सोडला. पण भीष्माचार्यांचे प्राण कुठं निघून गेले नाहीत, ते भगवंतामध्येच विलीन झाले असं भीष्म निर्याण सांगितलं. यानंतर भीष्मांना शेवटचा निरोप देऊन भगवान द्वारकेला आले. द्वारकेमध्ये भगवंताचं स्वागत झालं. इकडं परीक्षित महाराजांचा जन्म झाला. ततस्सर्व गुणोदरी दर्गे सानुकूल ग्रहोदये जगदी वंशधर पांडुर भूय पांडुरी वंशसा. परीक्षित राजाचा जन्म झाल्यानंतर त्याचं नाव ठेवण्यात आलं विष्णुराज. विष्णूनं संरक्षित केलेला म्हणून विष्णुरात नाव ठेवण्यात आलं. पण परीक्षित राजा जेव्हा जन्माला आला तेव्हा तो सतत रडायचा. कुणाच्याही मांडीवर दिलं तरी रडायचा, थांबायचा नाही. मग भगवंताच्या मांडीवर एकदा परीक्षित राजाला दिलं आणि तो रडायचा थांबला. का रडत होता? म्हणे तो परीक्षा करत होता. गर्भात पाहिलेला मला कुठं दिसतोय का? ज्याला मी गर्भात पाहिलं तो मला दिसतोय का? याची परीक्षा करत होता. म्हणून नाव म्हटलं परीक्षे. आणि परीक्षित राजा आता वाढायला लागला. इकडं विदुरजी तीर्थयात्रेवरून हस्तिनापूरला आले. हस्तिनापूरला आल्यानंतर धृतराष्ट्राला त्यांनी उपदेश केला. धृतराष्ट्रा, तुझे सगळे मुलं मारले गेले आणि तू कौरवांच्या अन्नावर जगतोयस. अहो महीयसी जंतोर जीविताशा या भवान दीमाप वर्जितम पिंडम आदत्ते गृहपाल. म्हणे भीमाचं अन्न तू खातोय धृतराष्ट्रात. माणसाची जगण्याची आशा किती मोठी असते. म्हणे ज्यांना आपण मारण्याचा प्रयत्न केला त्यांच्याच अन्नावर तू पुष्ट होतोयस. तेव्हा धृतराष्ट्राला ते समजलं आणि धृतराष्ट्रानं आत्मकल्याण करायचं ठरवलं. धृतराष्ट्र वनामधून निघून गेला. गांधारी ही वनामध्ये निघून गेली. कशिका होईना संजयाकडून धृतराष्ट्रानं गीता ऐकलेली होती. म्हणून ज्ञानोपायांनी त्याचं उत्तर देताना म्हटलंय, अंध तोही अवसरे सुखिया झालाय. अंध असणारा धृतराष्ट्र सुद्धा अवसरानं सुखी झाला, कारण गीतेचे शब्द कानावर पडलेले वाया गेले नाहीत आणि धृतराष्ट्राचं सुद्धा कल्याण झालं. मग गांधारी सती गेली. धृतराष्ट्र आणि गांधारी गेल्यानंतर युधिष्ठिराला अपशकून व्हायला लागले. अर्जुन भगवंताबरोबर द्वारकेला गेला होता, तो परत आला आणि भगवंताची निजधामाला जाण्याची बातमी घेऊन परत आला. भगवंताची निजधामाला जाण्याची बातमी ऐकली आणि पांडवांनी ठरवलं आपणही महाप्रस्थान करायचं. उत्तर दिशेकडे चालत राहायचं. ज्यासाठी देह मिळाला ती देहाची इती कर्तव्यता झाली की मग देह ठेवायचा नसतो. म्हणून पांडवांनी ठरवलं आपण महाप्रस्थान करायचं. का? कारण त्यांना जे देहाकडून कमवायचं होतं ते कमवलं होतं. भगवान त्यांच्या बरोबर होते, अखंड बरोबर होते. भगवत दर्शनानं ते कृतकृत्य झालेले होते. म्हणून त्यांनी महाप्रस्थान करायचं ठरवलं. स्वर्गारोहण त्यांनी केलं. परीक्षित राजाला राज्यावर बसवलं. इरावती बरोबर परीक्षित राजाचा विवाह झाला. जन्मेजयाने 4 पुत्र परीक्षित राजाला झाले आणि परीक्षित राजानं दिग्विजय करायचं ठरवलं. दिग्विजयासाठी सगळ्या पृथ्वीला जिंकत परीक्षित राजा निघाला.
आणि त्याला वाटेमध्ये दृश्य दिसलं. एक गाय आहे आणि एक बैल आहे. त्या बैलाचे तीन पाय तुटलेले आहेत, एकच पाय शिल्लक राहिलेला आहे. मलमूत्राचं तो विसर्जन करतोय आणि गाय सुद्धा अत्यंत भयभीत झालेली आहे आणि त्या दोघांना एक दुष्ट पुरुष मारतोय जो राजाच्या वेशामध्ये आहे. परीक्षित राजाने ते पाहिलं आणि त्या मारणाऱ्या पुरुषाला दंड देण्यासाठी म्हणून तलवार उचलली. तो राजाच्या वेशातला शूद्र पुरुष परीक्षित राजाला शरण आला. क्षत्रियांचा धर्म आहे शरण आलेल्याला मारू नये, म्हणून त्याला सांगितलं तू इथून निघून जा. तत्पूर्वी त्याला विचारलं तू कोण आहेस. त्या पुरुषाला सांगितलं मी कलियुग आहे. म्हणे कलियुग आता माझ्या युगाला प्रारंभ झालेला आहे आणि माझं युग आलं की गोमातेवर अत्याचार होणार, धर्मावर अत्याचार होणार. जिथं जिथं धार्मिक कार्य होतील तिथं तिथं मी अडथळा आणणार, हे माझं काम आहे. मग परीक्षित राजाने सांगितलं माझ्या राज्यामध्ये राहायचं नाही. मग तो कली बोलायला लागला महाराज एक क्षत्रिय सम्राट तुम्ही आहात, तुम्हाला सोडून तुमच्या राज्याला सोडून दुसरीकडे जायला मला जागाच नाहीये. म्हणे मी कुठं जाऊ. मग सांगितलं ठीक आहे तुला चार स्थानं दिली जाते. म्हणून परीक्षित राजाने कलियुगाला पहिल्यांदा चार स्थानं दिली. अभ्यर्थितस्तदा तस्मै स्थानानि कलये ददौ द्यूतं पानं स्त्रियसूना यत्रा धर्मश्चतुर्विधाः. म्हणे पहिलं स्थान दिलं द्यूत, जिथं जुगार खेळला जातो तिथं कलियुगाचं वास्तव्य असतं. मग ते मोबाईलवर असू दे नाहीतर कुठेही असू दे, तिथं कलियुगाचं वास्तव्य आहे जिथं जुगार खेळला जातो. पानम जिथं मद्यपान केलं जातं तिथंही कलियुगाचं वास्तव्य असतं. जिथं व्यभिचार चालतो परस्त्री बरोबर तिथंही कलियुगाचं वास्तव्य असतं. जिथं निष्पाप प्राण्यांची हत्या केली जाते आणि मांसाहार केला जातो तिथंही कलीचं वास्तव्य असतं. आणि जिथं कली आहे तिथं दुर्भाग्य आहे, पीडा आहे, रोग आहे, व्याधी आहे, सगळं आहे. ही पहिल्यांदा चार स्थानं दिली. मग कलियुगाने सांगितलं महाराज इथं सज्जन व्यक्ती येणार नाही या चार स्थानामध्ये. सज्जनालाही मोह होईल असं एखादं स्थान मला द्यावं. तेव्हा पाचवं स्थान दिलं अधर्मानं कमवलेल्या सुवर्णामध्ये कलीचं वास्तव्य असेल. आणि सोन्याचा मोह असा आहे तो सज्जनालाही सुटत नाही असा सोन्याचा मोह आहे. म्हणून पाचवं स्थान ते दिलं. आणि मग राजा तिथून निघून गेला. कलीनं त्या चार स्थानामध्ये आणि पाचवं अधर्मानं कमवलेल्या सोन्यामध्ये प्रवेश केला. आणि एके दिवशी परीक्षित राजाला आपला कोशाचा दरवाजा उघडण्याची इच्छा झाली. त्यानं कोशाचा दरवाजा उघडला तिथं सुंदर सुंदर मुकुट ठेवलेले होते, दागिने ठेवलेले होते. त्यातला एक मुकुट परीक्षित राजाला घालावासा वाटला. त्यानं तो मुकुट घेतला, मस्तकावर ठेवला, पण तो होता जरासंधाचा मुकुट. अधर्मानं कमवलेलं ते सोनं होतं. परीक्षित राजाला लगेच इच्छा झाली आपण शिकार खेळायला जावं. पुढचं स्थान आलं हिंसा. निरपराध प्राण्यांना जिथं मारलं जातं तिथं कली असतो, पण राजाला इच्छा झाली शिकार खेळायला जायची. शिकार खेळण्यासाठी राजा गेला, दिवसभर फिरला, पण त्याला शिकार मिळाली नाही. दमून शमिक ऋषींच्या आश्रमामध्ये आला. शमिक ऋषी ध्यानस्थ बसले होते. राजाला सांगितलं मला भूक लागली आहे, तहान लागली आहे, पण ते देहावरच नाही समाधीचं ढोंग करताय, दंभ करताय. डोक्यावर जरासंधाचा मुकुट होता म्हणून कलियुग त्याच्यामध्ये होतं आणि बुद्धी फिरलेली होती. ऋषीचा अपमान करू नये हे माहीत असताना सुद्धा आज परीक्षित राजानं मेलेला साप ऋषीच्या गळ्यामध्ये घातला आणि परीक्षित राजा तिथून निघून गेला. शमिक ऋषींचे पुत्र होते शृंगी ऋषी. त्या शृंगी ऋषींना समजलं की परीक्षित राजानं आपल्या पित्याचा अपमान केलेला आहे. शृंगी ऋषी संतापले
जलाशयाच्या काठावर त्यांनी हातामध्ये पाणी घेतलं आणि शृंगी ऋषी बोलायला लागले, इति लंकित मर्यादं तक्षक सप्तमे हनी दंशति स्वकुलांगारं चोदितो मे तदग्रहं। या परीक्षित राजाने माझ्या पित्याचा अपमान केलेला आहे, म्हणून शमिक ऋषींचा पुत्र मी शृंगी परीक्षित राजाला शाप देतो, आजपासून सातव्या दिवशी तक्षक दंशान यांचा मृत्यू होईल। परीक्षित राजाला शाप झाला आणि एक दूत धावत धावत ती बातमी सांगण्यासाठी परीक्षित राजाकडे आला। शृंगी ऋषींनी जेव्हा शाप दिला तेव्हा शमिक ऋषींनी खूप समजावलं शृंगी ऋषीला, राजाला शाप देणं योग्य नव्हतं, तो धार्मिक राजा होता, त्याच्या मुकुटामध्ये कली शिरला म्हणून त्याची बुद्धी अशी झाली। शृंगी म्हणाला, मला काय ते माहित नाही, पण जो माझ्या पित्याचा अपमान करेल तो दंडाला कारणीभूत होईल। आणि मग आता शाप मिळालेला आहे सांगण्यासाठी दूत जेव्हा आला परीक्षित राजाकडे, राजसिंहासनावर सोन्याच्या सिंहासनावर बसलेला परीक्षित राजा होता। इरावती जवळ बसलेली होती, जन्मेजयादी चार पुत्र बसलेले होते आणि त्या दूताने येऊन नमस्कार केला। राजाला सांगितलं, महाराज मला अभय दान पाहिजे, कारण मी तुम्हाला जे सांगणार आहे कदाचित त्याच्यानं तुम्ही व्यथित व्हाल, मला मृत्यू दंड द्या। परीक्षित राजानं सांगितलं, तुला काहीही होणार नाही, मुक्तपणे बोल। तेव्हा तो दूत सांगायला लागला, महाराज शमिक ऋषींचा तुम्ही अपमान केला म्हणून तुम्हाला आजपासून सातव्या दिवशी तक्षक दंशान मृत्यू येणार आहे। जेव्हा परीक्षित राजानं हे ऐकलं, आपण ऐकलं असतं तर आपण पहिल्यांदा त्याच्यावर विश्वासच ठेवला नसता, कोण कुठले ऋषी म्हटलं असतं आपण, पण तो परीक्षित राजा होता म्हणून त्याला माहित होत साधू संतांची ताकद किती मोठी असते, ज्यांचा शब्द भगवान सुद्धा पाडू शकत नाही असे साधू संत असतात हे परीक्षित राजाला माहित होत। परीक्षित राजा सावधान झाला। परीक्षित राजाच्या जागेवर आपण असतो तर स्वतःला कडक बंदोबस्तामध्ये ठेवण्याचा प्रयत्न आपण केला असता, तक्षक इथं येऊच नये याची आपण काळजी घेतली असती, पण परीक्षित राजाला माहित होत मृत्यू चुकवता येत नाही, ललाटावर जे लिहिलेलं असतं ते काही केलं तरी चुकत नाही, म्हणून परीक्षित राजानं सिंहासनाच्या खाली उतरलं केलं, आपला मुकुट त्या सिंहासनावर काढून ठेवला, सिंहासनाला नमस्कार केला। आजपर्यंत मी या राज्याचा राजा होतो, या मुलांचा पुत्र होतो, या पत्नीचा पती होतो, परीक्षित राजा बोलायला लागला, आजपासून मी कुणाचाही नाही, आजपासून मी फक्त माझ्या भगवंताचा असणार आहे, सात दिवसामध्ये मला मुक्ती प्राप्त करून घ्यायची आहे। जन्मेजयाला सांगितलं, राज्यामध्ये काहीही अडचण आली तरी मला विचारायला यायचं नाही, आजपासून मी तुमच्यासाठी मेलेलो आहे, आता मी तुमचा नाही। जन्मेजयाचे डोळे भरून आले, सांगितलं, महाराज हे काय करता, आपण काहीतरी व्यवस्था करू। परीक्षित राजाने सांगितलं, आपण व्यवस्था करू शकत नाही, साधू संतांच्या पुढे आपण जाऊ शकत नाही, भगवंताच्या आज्ञेच्या पुढे आपण जाऊ शकत नाही, म्हणून आता तुमचं राज्य तुम्ही चालवा। इरावतीला सांगितलं, पती म्हणून माझा जो धर्म होता तो मी निभवण्याचा प्रयत्न केला, तुम्ही संसारामध्ये मला साथ केलीस, तुझ्या त्या साथीबद्दल मी तुझे अनेक अनेक धन्यवाद देतो, पण आजपासून मी तुझा पती नाही, आता मला आत्मकल्याणासाठी जायचंय। परीक्षित राजा तिथून निघाला आणि गंगेच्या काठावर येऊन बसला, सर्व संग परित्याग करून एक क्षत्रिय सम्राट आहे परीक्षित राजा आणि सगळं राज्य त्यानं सोडून दिलंय एका क्षणामध्ये। जसं आपण एका शेतामध्ये बसावं आणि उठताना कपड्याला लागलेली गवताची काडी झटकावी, ती जशा तुच्छ त्याला आपण झटकून टाकतो, तसं परीक्षित राजांनी एवढं मोठं एक छत्री साम्राज्य झटकलं, वैराग्य धारण केलं आणि गंगेच्या काठावर येऊन बसला। आता जे कोणी भेटेल त्याला एकच सांगायचं, एकच विचारायचं,
कैवी उद्धार पावेन, कधी माझा उद्धार होईल, कधी माझ्यावर नारायण कृपा करतील। तुम्ही संतजन आहात ना, सांगा ना, माझ्या चित्ताचं समाधान करा ना, असं प्रत्येकाला परीक्षित राजा विचारायचा। आणि सगळीकडून संत महात्मे परीक्षित राजाच्या मदतीसाठी धावून यायला लागले। कोणी म्हणायचं आम्ही जप करू म्हणजे परीक्षित राजा उद्धारून जाईल, कोणी म्हणायचं आम्ही तप करू, कोणी म्हणायचं आम्ही गीता पाठ करू, कोणी म्हणायचं आम्ही वेद पाठ करू। देशोदेशातून महात्मे गंगा काठावर जमा झाले। परीक्षित राजा एकच ध्यास घेऊन बसलेला आहे, कधी सद्गुरु आपल्याला भेटतील आणि कधी आपला उद्धार होईल। आणि परीक्षित राजाचं भाग्य उजळलं, प्रौष्ठपदीचा परम पवित्र काळ उजाडला आणि त्या प्रौष्ठपदीच्या परम पवित्र कालावधीमध्ये पूर्व दिशेकडून एक तेज चालत यायला लागलं आणि शुकाचार्यांचं आगमन परीक्षित राजाच्या ठिकाणी झालं। तत्रा भवत भगवान व्यास पुत्रो यदृच्छया गावटमानन अपेक्षा अलक्षलिंगो निजलावतुष्टो वृतश्च बालै अवधूत वेशः। भगवान व्यास पुत्र म्हटलेले शुकाचार्यांना, आणि ते शुकाचार्य आले आणि भजन गात गात आले। आता जसं ऐकू येईल तसं ऐकू येईल, आपण भजन गाऊया म्हणजे शुकाचार्यांचं आगमन होईल। परीक्षित राजाच्या जवळ शुकाचार्य येतात, परीक्षित राजा होतात। परीक्षित राजा नतमस्तक, सद्गुरु भेटलेले होते। आता आता काही मिळायचं शिल्लक राहिलेलं नव्हतं आणि परीक्षित राजानं प्रार्थना केली शुकाचार्यांची। कारण मला दिसतही काही नाहीये,
आणि माझ्या श्रोत्यांचे चेहरे बघितल्याशिवाय आपल्याला सांगता येत नाही, कारण तुमची उत्सुकता आम्हाला बोलायला लावत असते। लक्षात घ्या, तुम्ही दिसत असला की मग वाणीला आपल्या ओजस्विता प्राप्त होत असते। म्हणून शुकाचार्यांच्या चरणी वंदना करून आज इथंच आपण थांबणार आहोत। लाईटही नाही, भजनही घेता येत नाही आणि पुढे आपण काही करू शकत नाही। असो, भगवंताची इच्छा झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करते। उद्या तृतीय स्कंद द्वितीय स्कंदाचा विचार आपल्या कथेमध्ये होईल। वराह भगवत दर्शन करता दर्शन दर्शन सोचूं चंद्र।